भैंसे है राइट साइड में भैंस संभाल के आओ आधी जन्ना अक्कल नसतात मशीन ना बाकी आयुष्य खरच खूप सुंदर आहे फक्त राईड करायला मिळाली पाहिजे एवढंच मी म्हणे गेली सलग 6 वर्ष ज्याला क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया स्वच्छ शहर जे भारतातलं आहे असं अवॉर्ड मिळालं त्या इंदोर शहरातून मी परेश प्रकाश शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्स मध्ये सुप्रभात आज आम्ही इंदोरवरून निघतोय झाशीसाठी आणि झाशीमध्ये हे अंतर जे आहे मधलं त्याला 470 अप्रॉक्सिमेट किलोमीटर्स आहे ते 9 तासाचं फार तो अंतर आहे स्ट्रेट हायवे आहे एक हा छोटासा घाट आहे 10 ते 11 इंदोरवरून झाशीला जाणार आहोत आपण सगळ्या बाईक लाईनअप झाला आहे माझं सगळं लकीली पटपट सगळं वेळेत झालेलं आहे आणि आता बस आम्ही निघतो आपण सगळे रेडी आहोत गिअर्स वगैरे सगळे घातलेले आहेत आता एक बॅच निघते काही जण लेट आहेत ते नंतर मागून येतील पण आम्ही आता निघतोच आहे हाय सचिन हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल सेट चला निघूया हाय प्रतीक्षा लेट हो रहा गुड मॉर्निंग फिर से करते आराम से करते येस बाईकची हालत बघा चेन लूप केले परत ही आपली बाईक लालपरी काहीतरी अशी दिसते संदीप हाय गुड मॉर्निंग सो ही इज रायडिंग RS 200 अलॉंग विथ मी आम्ही सगळे 3-4 जण एकत्र झालं एक बॉन्डिंग क्रिएट होते जेव्हा आपण राईडला जातो ती बॉन्डिंगमध्ये आम्ही 4-5 जण आता सध्या आहोत आणि जबरदस्त राईड येणार डायरेक्ट मी आता गोप्रो लावतो कारण लेट होतोय आणि तुम्हाला बाईकवर भेटतो बाय हर हर महादेवाजी कुसुमाच्या समजायच्या नावाने सांग मला गणपती बाप्पा मोर्या और मंडळी आता वाजले 6:30 वाव लवकर लवकर नाही पण वेळेवर निघून जरा बरं वाटतंय 6:30 दिलेला मला वाटलं आपण अर्धा तास जरी ग्रेस दिला आणि आता पुढे 1, 2, 3, 4, 5 हा आमचा 5 जणांचा लाईनअप पुढे निघालाय आम्ही हेड करतोय टुवर्ड्स झाशी जे की आहे 472 किलोमीटर्स आता रिफ्युल करायचं पण बऱ्यापैकी पेट्रोल सगळ्यांच्या बाईक्समध्ये आहे सो 50 to 70 किलोमीटर तरी आम्ही हॉप करणार आहोत अजून आणि त्यानंतर आम्ही पेट्रोलसाठी थांबणार आहोत सो ब्रेकफास्ट वगैरे ते सगळं त्यासोबतच होईल हा ही जी प्लॅनिंग आहे ना ही बेस्ट आहे पहिल्या ब्रेकच्या वेळी फ्युल स्टॉप पण होणार ब्रेकफास्ट पण होणार आणि तेवढी राईड पण होणार इंदोरबद्दल सांगायचं तर काय गेली सलग 6 वर्ष तर क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडियाचा अवॉर्ड मिळत आलेला आहे या शहराला माझी सेकंड व्हिजिट आहे इथे जेव्हा माझी बजाजची राईड होती तुम्ही पाहिलं असेल थ्रिलॉजी त्या राईडच्या दरम्यान मी इंदोरला आलो होतो इंदोरला आपला शेवट होता ती राईड होती पुण्यापासून ती राईड करत आलेलो आपण नागपूर अँड देन रायपूरला गेलेलो छत्तीसगडमध्ये देन बॅक टू इंदोर अशी पूर्ण टोटल राईड होती धमाल राईड केलेली ती पण नसेल बघितली तर इथे प्लेलिस्ट देईन मी इफ यू वॉन्ट यू गाईज कॅन हॅव अ लुक मला असं वाटतं संध्याकाळी 1-4 वाजेपर्यंत आम्ही पोचायची 10% शक्यता आहे नाव लेट्स सी हाउ इट गोज मागचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला होता कारण अगदीच म्हणजे घरापासून सुरुवात करून इथे येऊन नंतर डिनर वगैरे करून रूम टूर करून आणि नंतर आपण एंड केला होता सो विच इज फाईन तो मोठा डिझर्व करतो तो व्हिडिओ आता हा व्हिडिओ ना म्हणजे इथून पुढचे व्हिडिओ बिट्स अँड पीसेसमध्ये होणार आहे सगळे भाग लांब व्हिडिओ इन्स्टेड ऑफ मेकिंग यु नो लॉंग व्हिडिओ मी ते थोडे कटशॉर्ट करणार आहे तर तुम्हाला असं बघायला पण मिळू शकतं की एका दिवसात तुम्हाला एका दिवसात म्हणजे आता मुंबईच्या झाशीचा हा जो स्ट्रेच आहे या स्ट्रेचमध्ये तुम्हाला कदाचित एक किंवा मोर दॅन टू व्हिडिओजसुद्धा बघायला मिळू शकतात फॉर एक्झाम्पल आता लंचपर्यंत एखादा स्ट्रेच झाला तर त्यानंतरचा दुसरा स्टेटमध्ये दुसरा व्हिडिओ असं पण होऊ शकतं बट हा धमाल येणार आहे तुम्हाला ही मोठी अशी नेपाळची सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे टोटल 5000 किलोमीटर्स ऑफ राईड विथ अनचेजेबल्स यांच्यासोबत आपण करतो आहे डिसिप्लिन जे म्हणतात राईडमधलं ते हेच आहे दिलेल्या टायमानुसार तुम्ही आलात तर ठीक नाही तर पुढच्या मीटिंग पॉईंटपर्यंत तुमचं मॅनेज करून आम्हाला कॅच करा दॅट्स हाऊ इट शुड बी आणि तशी सुरुवात आज झालेली आहे आमची मी न जानकी राजकुमारी दिनरानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना राम रघुनंदन उज्जैन 52 रतलाम 153 भोपाळ 159 आग्रा 577 तशी पवनचक्क्यांची रांग आहे इथे तिथे राईट साईडला हे बघून मला कास पटायला जी आठवण आली पित्याची सेवा कुंडलिकाची भक्ती पाहिली तू
ही विंटेज जीप आहे मित्रांनो बघा. रिफिल केलंय आणि आता ह्याला वरती वाटूया आणि वरतून व्ह्यू कसा येतो ते बघूया. जबरदस्त व्ह्यू दाखवायला तुम्हाला मी कॅमेरा ऑन केला आहे. लेफ्ट हँड साईड बघा किती जायंट पवनचक्की दिसते. हा व्ह्यू जबरदस्त आहे. वाव. 8:20 झालेत. 95 किलोमीटर्स कम्प्लीट झालेले आहेत आपले हॉटेलपासूनचे, विच इज व्हेरी गुड. फ्युल ब्रेक झाला आहे. आता आपल्याला ब्रेकफास्टसाठी थांबायचं आहे. तो साधारण 9:30-10 आपण ब्रेकफास्टसाठी थांबू. अंटिल देन रप्पा रप खेचायची. ॲक्च्युली ह्यांचा मौसम तोडला की त्यांना पण त्रास होतो, त्यामुळे काय नाही करतायत. काही ठिकाणी त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं, काही ठिकाणी आपण त्यांना सांभाळून घेतो. दॅट्स हाव इट शुड बी, नो प्रॉब्लेम. तर म्हणजे 10:30 140 किलोमीटर आतापर्यंत झालेत आणि इथून गुना पण अप्रॉक्सिमेट 140 किलोमीटरवरच आहे. आता इथे काही जणं रिफ्युलसाठी थांबतात, आम्ही फ्युल केलं होतं. तर रोड जबरदस्त आहे यार, फक्त ट्रकचं ट्रॅफिक मध्ये आहे, पॉटहोल्स नाही आहेत, थोडासा बंपी रोड आहे, पण हायवे सुसाट आहे. तुम्ही बघताय ग्रुप राईड करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे एक डिस्टन्स, एक सफिशियंट डिस्टन्स मेंटेन करावा लागतो किंवा करायला पाहिजे जर का तुम्ही ग्रुप राईड करताय. असं नाही की एकदम चिटकून जाताय आणि मग काही प्रॉब्लेम आला समोर किंवा काही पॅनिक ब्रेकिंग झाली कोणाची की तुम्ही जाऊन त्याला पप्पी देत आहे. इट शुड नॉट हॅपन लाईक दॅट. सो तुम्ही एक सफिशियंट डिस्टन्स तुमच्या रायडर आणि पुढच्या रायडरमध्ये मेंटेन करावा आणि ब्रेकिंगच्या वेळी नेहमी नजर ठेवावी रिअर व्ह्यू मिररमध्ये, तुमचा मागचा रायडर तुमच्यासोबत आहे की नाही. सो आता ब्रेकफास्टसाठी थांबलोय. इथे क्रॉसलाईन स्टूप आहेत त्यामुळे हायवेवरती थोडासा त्रास झाला, जास्त नाही पण थोडासा त्रास झाला. आणि बस ब्रेकफास्ट करून आता पुन्हा निघणार आहे. हाय यश. हाऊ इज गोइंग? ऑल गुड. आम्हाला तर काय सेकंड बॅच कुठे? सेकंड बॅच कुठे येते ना मागे ना, एक अराउंड 20 किलोमीटर मागे आहे. 20 किलोमीटर अजून मागे आहे, तोपर्यंत आपण सेट आहे. खाऊन पिऊन घ्यायचं, रिलॅक्स करायचं आणि निघायचं. आपण पुढे जायचं की थांबायचं? ते लोक येतील सगळं. ठीक आहे. सारंगपूरच्या इथे आहोत ना आपण, तो सारंगपूरचाच कट गेला मागे. सारंगपूरच्या इथे आहोत. चला ब्रेकफास्टमध्ये बघूया काय काय. सारंगपूरला ब्रेकफास्टसाठी थांबलोय आम्ही. क्या बात आहे. मसाला डोसा, साधा डोसा, मसाला और ये उत्तपा, इडली. इडली मुझे लगा फोन पे बात कर रहे, एकदम आराम से नहीं. माझे ठाण्यातले काही मित्र लेह लडाख राईडसाठी गेलेले 3 जण, ते आता लेहला पोचलेत आणि मस्त चिल करतायत. आजचा दिवस त्यांचा स्टे आहे लेहमध्ये, ते परमिट वगैरेचं सॉर्ट आउट करतायत. तर संध्याकाळी असंच छानपैकी त्यांच्याशी पण व्हिडिओ कॉलवर बोलतोय, त्यांच्याशी टचमध्ये आहे. जाम भारी वाटतं. जोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड होईल यूट्यूबवरती तोपर्यंत त्यांची राईड पण संपली असेल आणि मस्तपैकी ते चिल मारत असतील कधी. सो येस, खूप छान वाटतं आहे. आपले पण मित्र लडाखला जात आहेत. माझं तर ऑलरेडी 2 वेळा झालेलं आहे लडाख. आता पुढचं झालं तर स्फितीच होईल 2 महिन्यानंतर. जिरापूर लेफ्ट, हुजनेर लेफ्ट, बियाओरा सरळ, मिठ्ठनपूर. क्या नाम आहे मिठ्ठनपूर. तुम्ही आतमधून कसे आहात ना, ते तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून कधी ना कधी रिफ्लेक्ट होतच होतं. डझंट मॅटर किती पण लपवा, तुमचे जे संस्कार आहेत किंवा तुम्ही मनापासून जे आहात ना, ते कधी ना कधी बाहेर पडतंच. आणि जर का तुमचे विचार चांगले नसतील, हाय, तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगला विचार नाही करत, तुमचे कर्म चांगले नसतील, तर तुम्हाला त्याचं फळ मिळणारच. अरे यार, आता आम्ही मागे ना ब्रेकफास्टसाठी थांबलेलो होतो, आज दुसऱ्या टायगरचं ब्रेकडाऊन झालं. 2 दिवसात 2 ब्रेकडाऊन झालेत. माझं तर ऑइल लीक होत होतं, दॅट इज फाईन. आता डॉमिनर आपली लालपरी मस्त आहे, काहीच इश्यू नाही आहे. पण काल एक टायगर ब्रेकडाऊन झाली होती, ती फिक्स झाली. आता अजून एक टायगर आज ब्रेकडाऊन झाली. सो टायगरवर कोणीतरी लिंबू फिरवलेत वाटतं आणि ती टायगरचीच आहे. टायगर कोल जो आहे ना, त्याची टायगर आज ब्रेकडाऊन. म्हणजे तिचा इश्यू असा झाला आहे की तिला गिअर शिफ्ट होत नाही आहे, गिअर लॉक होत आहेत ते हवं.
तो आता पाचव्या गिअरवर आहे, पाचव्या सहाव्यामध्येच खेळतो, त्याला डाऊनशिफ्ट करता येत नाही, त्याला डाऊनशिफ्ट करायचं खाली वाकून असं हाताने करावं लागतं. पण या ग्रुप राईड म्हटल्यावर असंच असतं, कसं म्हणजे एक ग्रुप आहे, 10-15 जणांचा ग्रुप आहे, तर 10-15 जणांमध्ये कुणा ना कुणाचं तरी काही ना काहीतरी होणं हे स्वाभाविक आहे. सोलो राईडमध्ये ते एक्सपिरियन्स नाही करत. पण सोलो राईडचं डिसअडव्हान्टेज असं आहे की काही गडबड झाली तर तुम्हाला सपोर्टसाठी कोणी नसतं, यू हॅव टू मॅनेज बाय युअर ओन, नॉट इन केस ऑफ ग्रुप राईड. तिकडे सगळेजण एकत्र असतं आणि त्यातून आपल्याला पण काहीतरी शिकायला मिळतं. कालच्या इन्सिडन्समधून, आजच्या इन्सिडन्समधून मला पण बाईकिंगबद्दलच्या किंवा बाईक्सबद्दलच्या अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजल्या ज्या मला अजूनपर्यंत माहीत नव्हतं. तुम्हाला प्रॉब्लेम येणार तेव्हाच तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही शोधणार आणि त्यातून तुम्ही शिकणार. दॅट्स हाऊ इट द प्रोसेस इज. गाईज, डू नॉट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ बजाज. मी आता 116, 117, 120 दरम्यान आहे. माझ्यासमोर जो रायडर आहे ना, ही इज रायडिंग 200 CC RS. अच्छा, फोन ठेवला, माझा पण फोन अलर्ट ठेवतो. नाही ओके. तर झासीला आता इथे आपण हा आपला व्लॉग संपवतोय. पुढचा भाग लवकरच येईल, त्यासाठी वाट बघा. त्या भागामध्ये तुम्हाला इथून पुढचा प्रवास बघायला मिळेल. रेट चालवायला मिळते. सो सचिनची बाईक आहे, सचिन डॉमिनार चालवतो आणि मी ट्रायम टायगर 800 चालवतो, XRX. लालपरीवरून घालू निघा घोडा. मी टायगर रॅली प्रो चालवलेली XBHP वेळी तुम्हाला माहिती आहे, काम 25 होत होतं त्यावरती, म्हणजे पाय पोचत नव्हते. दिस इज लिटल कम्फर्टेबल अँड खूप अजाईल आहे, मनोवर करण्यासाठी इझी कम्फर्टेबल आहे आणि खूप इझी बाईक आहे. आयम ऑन 6 गिअर, क्रुझिंग ऑन 98 to 100 अँड टो स्पीड आपण मेंटेन ठेवायचं आहे. बाकी आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे एवढंच मी म्हणेन. तुम्हाला आता मी टायगरवर कसा वाटतोय मला खाली कमेंट करून सांगा बॉईज. हा कॉकपिट व्ह्यू किती ह्यूज वाटत असेल ना एकदम. भैसे है राइट साइड में, भैस संभाल के आओ. आधी जन्ना अकला नसतात मशीनना. आपली डॉमिनर मागून बघा कशी वाटते, मी पहिल्यांदा बघतोय. आणि आता मी क्रूज कंट्रोलर टाकले, थ्रॉटलवरून हात काढलाय, पण गाडी मस्तपैकी स्पीड मेंटेन करते. असा ब्रेक दाबला, क्रूज कंट्रोल झाला, डिसंगे मिठी ओठांची तू तू तेव्हा तशी तू तेव्हाशी तू बहर त्या. सगळेजण बघा छानपैकी जेवत आहेत कसे. हाय सवीर. हॅलो टायगर, छान होती, मजा आली. थँक्स. इसके लिए तो पाला नाही आहे अभी तक. आता इथून हार्डली 120 किलोमीटर राहिलं आहे वाटेल. सो आता जेवून लंच झालाय, 3:24, 3:30 होत आलेत आणि आता शेवटचा पार्ट आपल्या राईडचा बाकी आहे. अगेन आय एम बॅक ऑन माय लालपरी, सगळं रिफ्युल करतायत. अशा प्रकारे राईड सुरू झालेली आहे शिवपुरी 36 भोपाळ 276 राईटला. पण आपल्याला भोपाळला जायचं नाही आहे, आपल्याला जायचं आहे झासीला. ते जाऊ दे, समोर स्काय बघा किती छान दिसतंय. वाव, माझ्या विना दिस तुझ्या सरताना आणि सांग सलतील ना.
गुलाबाचे फुल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी संग भरतील ना भरतील ना. And let's go versus. डोंगर फोडून रस्ता काढलाय मधून. वा 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 वा. हा सेकंड पार्ट आहे ना राईडचा, मी खऱ्या अर्थाने खूप जास्त एन्जॉय करतोय. वा मजा आली यार, क्या श्रेष्ठ आहे. मी काय म्हणतो, लेट होत असेल तुम्ही पुढे जाता. तिकडे ना आपण लाईन अप करूया आणि ड्रोन सोडतो मी. पब्लिक ड्रोन शॉट आवडली की नाही बघा, खाली लाईक आणि कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमचा भाऊ इंटरनॅशनल राईड करतोय आपल्या लालपरीवरती, सो तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं शेअर झाले पाहिजे आपली ही सिरीज. एकंदरीत प्लेलिस्ट पण तुम्ही शेअर करू शकता जर का सलग कोणाला व्हिडिओ बघायचे असतील. आता अप्रॉक्सिमेट 65 किलोमीटर फक्त राहिलेत आपल्या डेस्टिनेशनला. जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलंय, राईड खूप छान झाली, मजा आली, टायगर पण चालवली, आपल्या लालपरीवर तर आपल्याला मजा येतेच. पटपट फ्रेश होतो. आता एक लाईट शो आहे तिथे जायचं आहे 7:30 वाजता, तर आता अर्धा तासच आहे, फ्रेश होऊन निघायचं पटकन आणि मग आपण डिनरला भेटूया. आणि हा व्लॉग डिनर पर्यंत चालेल, डिनरला एंड करूया आपण. आलो आहे रिक्षामधून, आता इथे आलो जॉसी फोर्टला. इथे एक लाईट शो होतो, तो लाईट शो बघायला आलोय आणि फोर्ट बघा किती मस्त वाटत पिंक कलर मध्ये. अभिनती आहेत. हाय, आम्ही एवढेच जण आलोय, बाकी सगळे आराम करताय. इनफॅक्ट मी पण येणार नव्हतो पण आलो आता. बाकी सगळे आराम नाही, आपण झोपलेला. हा येत नव्हतो, ऑलमोस्ट झोपत आले. हा झोपलेला दीपशी मला म्हणाले प्लीज चला घेऊन ये ना, जा ना एकदा ट्राय कर प्लीज. प्लीज बोलली म्हणून मी आलो. बायको प्लीज बोलली म्हणून आलो. किल्ला असा पिंक शेड मध्ये किती छान वाटतोय बघा. सो लगेच तुम्हाला दाखवतो त्या लाईट शो मध्ये काय काय होतं त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही आलोय खायला कबाब. आता किल्ल्यामध्ये काय काय झालं, काय काय गोष्टी आम्ही पाहिल्या त्या मी तुम्हाला हॉटेलमध्ये गेल्यावर सांगेन. पण आता आम्ही इथला फेमस कबाब आहे, क्वालिटी कबाब, तिथे आलोय पेकूजा करायला. इथे ना बरीच गर्दी होती त्यामुळे आम्ही आमची पार्टी इथेच करतोय. म्हणजे आम्ही पार्सल घेतले सगळे कबाब्स आणि आता इथेच खायचा भेट आहे. अबे व्हॉट्सअप जस्ट झोपून उठलोय, दुसऱ्या दिवसाची ही सकाळ आहे. आता वाजलेत सकाळचे 5-6 वाजेपर्यंत निघायचंय. झाशीला आलात तर तुम्ही या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका आणि इथला लेझर शो बघायला तर अजिबात विसरू नका, मिस नका करू आहे. 250 रुपीज पर पर्सन घेतले पण तो एक माहितीपट एक तासाभराचा साधारण ते लोक दाखवतात. झाशीची हिस्ट्री किल्ल्याच्या दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राणी लक्ष्मीबाई ते लग्न होऊन जसे झाशीत येतात, नंतर एका फेजमध्ये नंतर ते शिकतात, इतर बायकांना शिकवतात, त्यांची दुर्गा सेना तयार करतात आणि नंतर इंग्रजाविरुद्ध लढ्यांमध्ये त्यांची जी भूमिका असते ती एकंदरीत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वर्थ वाटेल. आधी मी झोपलेलो ॲक्च्युली, नंतर सचिन आला, नंतर मला उठवलं, म्हणाला इथेच जायचं, चालत एक वॉक करू नये, आणि मला तिकडे घेऊन गेला आणि मग आम्ही हे सगळं बघितलं. थँक्यू सचिन, तू पण मला घेऊन गेलास, नाहीतर मी हे खूप साई मिस केलं असतं.
एनिवे आता मी हा व्हिडिओ एंड करतो, कारण 6 वाजताचा कॉल टाईम आहे. तो काही कारणास्तव आवडला असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा आणि ही संपूर्ण प्लेलिस्ट तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला तर मी परेश रजा घेतो तुम्हाला सर्वांची स्टोरी आणि एन्जॉय लाईफ. बाय बाय. मंडळी आपण अयोध्याच्या जवळ आता पोचलो आहे आणि अजून पण इथून 160 किलोमीटर आजचं डेस्टिनेशन आहे.